हाउसिंग सोसायटीमध्ये मी राहतो. तर मागील 5 वर्षांपासून मी आणि माझे मित्र आम्ही टेरेसवर किल्ला बांधतोय. आणि यावर्षी आपण बघू शकता की आदर्श मित्र मंडळाने आम्हाला खूप सहकार्य करून आणि आमची कला दाखवण्याची आम्हाला संधी दिली. आणि त्यामुळे खूप कमी कालावधीत म्हणजे अगदी 1.5 दिवसामध्ये किंवा आपण म्हणू की 1 दिवसामध्ये हा किल्ला आम्ही साकार केलेला आहे सगळ्यांच्या मदतीने. आणि त्यासाठी विशेषतः आदर्श मित्रमंडळाचे खूप खूप आभार मी मानतो. कारण मला आणि माझ्या मित्रांना आमची कला राखवण्याची संधी मिळाली आणि ही जी दिवाळी किल्ले बनवण्याची वर्षानुवर्ष चाललेली परंपरा आहे ती जोपासण्याची जबाबदारी यावेळेस आदर्श मित्रमंडळाने घेतलेली आहे. तर मागील 5 वर्षात आम्ही बरेचसे अपरिचित किल्ले बांधले कारण त्यामागचा उद्देश इतकाच होता की बऱ्याच लोकांना रायगड, राजगड, प्रतापगड असे परिचित किल्ले ठाऊक असतात. पण बऱ्याच जणांना मुंढेर, नळदुर्ग, गाविलगड यासारखे अपरिचित किल्ले जे कदाचित आपण इतिहासकारांनी सुद्धा त्यावर बराचसा प्रकाश टाकलेला नाही आहे. तर असे किल्ले बांधण्यामागचा तोच उद्देश होता, लोकांना ते किल्ल्यांबद्दल माहिती सांगणे, त्या किल्ल्यांचं तेव्हा त्या काळातील महत्त्व समजावून सांगणे हाच त्यामागचा उद्देश होता. आणि यावर्षी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचाच पन्हाळा हा किल्ला साकारलेला आहे. आपल्या सर्वांना माहितीच असेल कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात हा किल्ला आहे. तर आपण सगळ्यात आधी याच्या भौगोलिक रचनेकडे वळूया. हा किल्ला साधारणतः गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो म्हणजे डोंगरावर बांधलेले किल्ले आणि अजूनही तटबुरुजांनी बंदिस्त असा किल्ला आहे आणि बरेचसे अवशेष किल्ल्यावरती आपल्याला पाहायला मिळतात. शिवाय समुद्रसपाटीपासून उंची अदमासे 4000 फूट आहे आणि जसं आपण बघू शकतो गोमुखी बांधणीचे दरवाजे, बुलंद बुरुज, पाण्याच्या टाक्या, अंधारभाव सारखी एक खूप मोठी कोठाराची व्यवस्था सुद्धा आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळते. तर ही झाली किल्ल्याची भौगोलिक बाजू. आता आपण किल्ल्याच्या इतिहासाकडे वळूया. सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात न जाता आपण या किल्ल्याचं पौराणिक काळातलं महत्त्व समजावून घेऊ. तर शिलाहार राजा भोज याची ही त्या काळातली म्हणजे इसवी सन पूर्व 3 शतकातली ही राजधानी होती. त्यामुळे आपण समजू शकता की या राजधानीचं किती महत्त्व असेल त्याकडे. त्यानंतर मग तो किल्ला शिलाहारांकडून यादवांकडे गेला आणि देवगिरीचे जी यादवी होती ती नष्ट झाल्यावरती मग हा किल्ला विजापूरकरांच्या म्हणजेच आदिलशाहीच्या ताब्यात गेला. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण्यावर स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली तेव्हा अफजलखानासारखं मोठं संकट समोर असतानाही महाराज डगमगले नाहीत. त्यांनी उत्तम नियोजन करून अफजलखानास ठार मारले आणि त्यानंतर फक्त 18 दिवसात त्यांनी त्रिदली मोहीम म्हणजे 3 सरदार त्याच्यात स्वतः एक महाराज होते ते पन्हाळ्याच्या दिशेने फौज घेऊन गेले. एक सरदार म्हणजेच नेताजी पालकर सरनौबत स्वराज्याचे ते थेट आदिलशाहीच्या रोखाने गेले आणि आणखीन एक सरदार थेट कोकणात उतरले. तर त्या 18 दिवसातच मराठे हा पन्हाळा किल्ला काबीज केला आणि तिथे संपूर्णपणे जी काही म्हणजे आपण डागडुजी म्हणूया तटाची, बुरुजांची, दरवाज्यांची, पाण्याची व्यवस्था, देवळांची, मंदिरांची, कोठारांची व्यवस्था ही सगळी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली केली. त्यामुळे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला किल्ला आहे. तर नंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर जेव्हा संभाजी महाराज आले तेव्हासुद्धा त्यांचं वास्तव्य या किल्ल्यावर बऱ्याच वेळा असायचं आणि इथूनच म्हणजे पन्हाळ्यावरून ते सुरव्यांचा जे बंड होतं ते मोडून विशाळगडात गेले आणि विशाळगडावरून रायगडाकडे जाताना त्यांना कैद करण्यात आलं. पण नंतर छत्रपती ताराबाईंनी आणि राजाराम महाराजांनी पन्हाळ्यावरती मराठ्यांची नवी राजधानी बसवली आणि बऱ्याच काळापर्यंत करवीर नगराची ही राजधानी होती. त्यानंतर मग जेव्हा शाहू महाराज मुघलांकडून सुटून आले तेव्हा त्यांनी हा किल्ला ताराबाईंकडून जिंकून घेतला आणि ते सुद्धा बऱ्याच काळापर्यंत या किल्ल्यावर वास्तव्यास होते. त्यामुळे आपल्याला या किल्ल्याचं ऐतिहासिक म्हणा, राजकीय म्हणा महत्त्व समजतं. त्यानंतर मग इंग्रजांनी म्हणजे 1800 18व्या शतकामध्ये जे बंड झालं इंग्रजांविरुद्ध 1844ला तर तेव्हा करवीर राज्यातील सगळ्या गडांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला होता.
आणि त्यामुळे इंग्रजांनी असा निर्णय घेतला की आपण करवीर राज्यातील सगळे गड पाडून टाकू. आणि त्या सगळ्या धांगवीमध्ये युद्धाच्या सगळ्या वातावरणामध्ये गडाचे खूप नुकसान झालं, तडबुरुज कोसळले, पण अजूनही आपल्याला दिसतात काही अवशेष अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे गडाच्या बळकटीचा आणि एकूणच संपूर्ण वातावरणाचा आपल्याला अंदाज घेता येईल. तर हा झाला किल्ल्याचा असा ज्वाजवल्ले इतिहास. त्यानंतर आपण किल्ल्याच्या प्रत्येक वास्तूकडे वळूया. हा किल्ल्याचा प्रमुख दरवाजा आहे, चार दरवाजा, आणि याची बांधणी गोमुखी प्रकारची होती, म्हणजे भिंती मागून भिंत असलेला दरवाजा. कारण जर समजा शत्रू हत्ती घेऊन किंवा घोड्यावर स्वार होऊन दरवाजातून आत जाण्याचा प्रयत्न करेल तर त्याच्यावरती फक्त दगडांचा मारा केला तरी शत्रू घाबरून पळून जाईल, अशा प्रकारची व्यवस्था स्वतः महाराजांनी केली. त्यामुळे हे जे बांधकाम आहे ते अगदी विशेष आहे. त्यानंतर आपण आपल्याला हे बुरुज दिसतात. हा फुसाटी बुरुज आहे, हा किल्ल्याच्या दक्षिण टोकाला आहे. त्यानंतर तो दौलती बुरुज आणि पुढे तो दुतोंड्या बुरुज. दुतोंड्या का? कारण तिथे दोन्ही बाजूंनी पायवाट खाली उतरलेली आहे. शिवाय आपल्याला हा दरवाजा दिसतोय, हा वाघ दरवाजा आहे. आणि वाघ दरवाजाच्या समोरच कबक उद्यान नावाचं आता सुशोभित केलेलं उद्यान आहे. शिवाय आणखीन एक महत्त्वाची वास्तू आपल्याला इथे दिसते, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. ते शाहू महाराजांनी त्यांच्या काळात बांधलं होतं आणि मंदिरामध्ये ताराबाईंच्या पादुका सुद्धा आहेत. मंदिरावरून थोडं पुढे जाताच आपल्याला ही राजवाड्याची इमारत दिसते. त्याकाळी राजवाडा हा बालेकिल्ल्यात असे, त्यामुळे ताराराणींनी जेव्हा या किल्ल्यास राजधानी बनवली तेव्हा मग त्यांनी हा नवीन राजवाडा बांधला आणि तिथेच त्यांचं वास्तव्य होतं. त्यानंतर आपण वळतो गडाच्या मुख्य देवतेकडे, ते म्हणजे महालक्ष्मी मंदिर. हे सुद्धा शिलाहार राजा भोजांचं कुलदैवत होतं. आणि मंदिराच्या बाहेर जेव्हा आपण जातो तेव्हा हे कुंड आहे, कुंड किंवा तलाव आपण म्हणू शकतो, कोकण तलाव नावाचा हा तलाव आहे. त्यानंतर मग हे आपल्याला दोन बुरुज दिसतात आणि ही सुद्धा एक महत्त्वाची इमारत आहे, धर्मकोठी म्हणून. तर जेव्हा इतिहासामध्ये आपण बघतो की शिवाजी महाराज, संभाजी महाराज जेव्हा कुठलाही सण समारंभ असायचे तेव्हा भरपूर दानधर्म केला जायचा, तर त्या दानधर्म करण्याची जागा म्हणून त्याला धर्मकोठी असं नाव दिलेलं आहे. तिथे सगळी धान्य सामुग्री वगैरे साठवण्याची सोय असायची. त्यानंतर आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण वास्तू म्हणजे रामचंद्रपंत अमात्य आणि त्यांच्या पत्नीची समाधी. आता हे रामचंद्रपंत अमात्य कोण? तर छत्रपती ताराबाई आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात स्वराज्याला मुख्य उभारी देण्याचं काम या रामचंद्रपंत अमात्यांनी केलं होतं. अतिशय हुशार, बुद्धिमान, तितकेच कुशाग्र सेनानी. आणि म्हणूनच त्यांचा पन्हाळ्यावरती त्यांच्या समाधी बांधलेल्या आहेत, बाजूला त्यांच्या पत्नीची सुद्धा समाधी आहे. त्यानंतर आणखीन एक तलाव आपल्याला दिसतो. पाणीपुरवठ्याची व्यवस्था खूप चांगली आहे हे आपल्याला दिसून येते. नंतर हा जो आहे तो कोकण दरवाजा आहे आणि कोकण दरवाज्यावरून आपण खाली उतरलो की अंधारवाव नावाची एक खूप म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी इमारत आपण म्हणू शकतो. कारण तीन कमानी एका बाजूला एक लागून आहेत आणि वरती छत आहे. त्याच्या तळमजल्यावर विहीर, वरच्या मजल्यावरती धान्य कोठाराची सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणजे असं म्हणायचं आहे पन्हाळ्यामध्ये की 1000 माणसांना 7 वर्ष किंवा 10 वर्ष पुरेल इतका धान्य सामुग्री कुठल्याही वेळेस तुम्ही जा किल्ल्यावरती त्या काळात तो असायचाच. त्यामुळे किल्ल्याला वेढा पडला. स्वतः शिवाजी महाराज सिद्धीजोहरच्या एवढ्या त्या बळकट वेढ्यामध्ये अडकलेले असताना सुद्धा त्यांनी 3 महिने गडावर पूर्ण वास्तव्य केलं. त्यांना ना धान्याची कमी पडली, ना शस्त्रांची कमी पडली, ना त्यांना दारुगोळा कुठून दुसरीकडून आणावा लागला. तर त्यामुळे आपल्याला या किल्ल्याची एकूण पाणीपुरवठ्याची व्यवस्था, धान्याची व्यवस्था, शस्त्रास्त्रांचा साठा हे त्या काळी खूप एक चांगली व्यवस्था महाराजांनी स्वतः बांधली होती. त्यानंतर आपण आणखीन एका कोठाराकडे येतो, तर त्याचं नाव आहे अंबारखाना. तर तो संपूर्ण किल्ल्याचा सगळ्यात मोठा धान्य कोठार आपण म्हणू शकतो. कारण आता त्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत, पण त्याच्या एकूण बांधकामावरून आपल्याला ते लक्षात येतं. आणि आतमध्ये पलोत्यांसाठीची जागा आहे, धान्य साठवण्यासाठीचे कप्पे आतमध्ये दिलेले आहेत, त्यामुळे ते वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम पाहण्यासारखं आहे. आणि नंतर आपण येतो किल्ल्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या वास्तूकडे, ती म्हणजे ही सज्जा कोठी. तर सज्जा कोठी म्हणजे काय?
तर दोन मजली इमारत जिथे सदर भरत असे किंवा महाल भरत असे तर तिथे जेव्हा संभाजी महाराज महाराजांकडे परत आले तेव्हा मग त्यांचं वास्तव्य या किल्ल्यावरती होतं आणि संपूर्ण कोकण प्रांताचा कारभार कोल्हापूर करवीर नगरीचा कारभार तो संभाजी महाराज याच इमारतीत बसून सांभाळत होते आणि त्यांना महाराजांनी प्रभावळीची सुभेदारी दिली होती. त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की ही इमारत खूप महत्त्वाची होती त्या काळात आणि इथूनच सगळा राज्यकारभार केला जात असे. अजूनही ही इमारत खूप चांगल्या स्थितीत आहे त्यामुळे आपण ती नक्कीच पाहू शकतो. त्यानंतर मग इथे हा जो पॉईंट आहे तिथे गडाचा संपूर्ण पसारा संपतो आणि तुम्ही बघत असाल तटबंदी एकदम अशा विशिष्ट पद्धतीनं बांधण्यात आलेली आहे आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण तटबंदीची आखणी बुरुजांची आखणी हे त्यांनी जेव्हा किल्ला काबीज केला तेव्हाच त्यांनी संपूर्ण कामं एका रात्रीत करून टाकली आणि तुळशी वृंदावनं असतील मंदिरं असतील छोटे पाडे असतील गावामध्ये आणि गडावरती ते सगळे महाराजांनी त्याच वेळेस बसवले. आता आणखीन एक म्हणजे खूप महत्त्वाची घटना मराठ्यांच्या इतिहासामध्ये की बाजीप्रभू देशपांड्यांचं बलिदान ते आपण न विसरता म्हणजे विसरूच शकत नाही ते आपलं कारण त्यांच्या बलिदानामुळे महाराज त्या संपूर्ण सिद्धीजवळच्या वेढ्यातून सुखरूपपणे बाहेर पडू शकले आणि तिथून मग विशाळगडाचा वेढा फोडून ते सुखरूपपणे विशाळगडावर पोहोचले आणि ती संपूर्ण कहाणी आपल्याला अगदी लहानपणापासून सर्व लहान मुलांना अगदी शिकवली जाते आणि म्हणूनच त्यांचं स्मारक आपल्याला किल्ल्यावरती दिसतं आता नवीन बांधण्यात आलेलं आहे. शिवाय शिवाकाशीत यांचं सुद्धा स्मारक आपल्याला चार दरवाज्यापाशी दिसून येतं. तर असा एकूण किल्ल्याचा इतिहास आहे भूगोल आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की महाराष्ट्राच्या इतिहासात मूलतः मराठ्यांच्या इतिहासात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यापैकी बऱ्याचशा घटनांचा हा किल्ला साक्षीदार आहे. त्यामुळे इतिहासाचा मागोवा घ्यायला इतिहासाशी जवळीक करायला किंवा एकूणच मराठे कोण होते आणि मराठ्यांमध्ये किती ताकद होती हे आपण एकदा किल्ल्यावर गेल्यावरतीच आपल्याला समजतं. तुम्ही सगळी व्यवस्था बघा बांधकाम व्यवस्था बघा अगदी चोख केलेली आहे आणि अजूनही ते अवशेष खूप चांगल्या पद्धतीने जतन करण्यात आलेले आहे. तर आणि जेव्हा आपण पर्यटनाच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा जाण्याचे मार्ग म्हणजे कोल्हापूर मुख्य शहरापासून पन्हाळा किल्ला 18-20 किलोमीटर अंतरावरती आहे त्यामुळे नियमित बससेवा असते. तर असा एकूण किल्ल्याचा इतिहास भूगोल आणि पर्यटनाविषयी सुद्धा मी सांगितलं. तर म्हणजे इथे संपूर्ण हा किल्ला संपतो. हिंदवी स्वराज संस्थापक न्यायालंकार मंडित महाराज